अरे तर आले तुम्ही मित्रांनो, आजचा व्हिडिओ खतरनाक असणार आहे अशा विद्यार्थ्यांसाठी। ज्या विद्यार्थ्यांनी मागील वेळेला आपण जो व्हिडिओ बनवलेला होता तो व्हिडिओ फेक आहे असं म्हटलेला होता। आता अशा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। ज्या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप जमा झाली नाही आणि ज्या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप जमा झालेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना ऍक्च्युअली माहितीच नाही याबद्दल, त्या विद्यार्थ्यांसाठी तो महत्त्वाचा असणार आहे व्हिडिओ। कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे आपली बँकेची स्टेटमेंट दाखवणार आहे, कधीपर्यंत आणि कधी कधी आपली इन्स्टॉलमेंट जमा झाली, किती किती झालेली आहे, सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तत्पूर्वी जर चॅनलला नवीन आलेला असाल किंवा तुम्ही मला पहिल्यांदा जर बघत असाल तर एकदा चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। आता एक महत्त्वाचा पुरावा म्हणजे मी अकाउंट स्टेटमेंट तुम्हाला का बरं दाखवत आहे, कारण तुम्हाला एक माहिती झालं पाहिजे की ऍक्च्युअलमध्ये जेन्युअनमध्ये जे मी तुम्हाला सांगत आहे ते मी स्वतः प्रॅक्टिकल करून ते तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। म्हणजे कुठून इन्फॉर्मेशन काढून सांगत नाही मी तुम्हाला। माझे जे व्हिडिओज असतात ते नॉन स्क्रिप्टेड असतात, म्हणजे मी स्क्रिप्ट बनवत नाही का, किंवा मी तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन जे आहे ते जेन्युअनली सांगतो, त्याच्यामध्ये 100% मी अगोदर इन्वॉल्व्ह करतो तरच मी तुमच्यापर्यंत ते पोहोचवत असतो, ठीक आहे। तर जे मी तुम्हाला मागील वेळेला स्वाधार योजनेबद्दल स्पेशल हा व्हिडिओ असणार आहे, स्वाधार योजनेची स्कॉलरशिप जमा झालेली आहे, काही विद्यार्थ्यांना कमी झालेली असेल, काही विद्यार्थ्यांना जमा झालेली नसेल, तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवणार आहे, कारण मलाही सुद्धा इन्स्टॉलमेंट जे आहेत कमी जास्त भेटलेले आहेत आणि कधी कधी इन्स्टॉलमेंट भेटले आहेत, किती इन्स्टॉलमेंट भेटलेले आहेत, त्याचबरोबर सेकंड इन्स्टॉलमेंट आता स्टार्ट झालेले आहेत मित्रांनो। जी हा, सेकंड इन्स्टॉलमेंट साठी स्टार्ट झालेले आहेत, त्याची प्रोसेस काय करायची आहे हे सुद्धा सांगणार आहे। त्याचा फॉर्म फॉर्मेट काय असणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकलेला आहे। त्याचा फॉर्म फॉर्मेट नेमका काय असतो, अटेंडन्स असतो, हे मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये सांगेन, तो 2 मिनिटांमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करेन। पण हा जो मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे बघा, मी स्टेटमेंट दाखवणार आहे की कधी कधी आपली जी इन्स्टॉलमेंट आहे ते जमा झालेली आहे। तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया आणि स्टेटमेंट बघूया, ठीक आहे। तर चला आपल्या मी लॅपटॉपच्या स्क्रीनवरती अगोदर नेतो, आपली स्क्रीन रेकॉर्डिंग मी जे आहे ते या ठिकाणी स्टार्ट करतो, ठीक आहे। स्क्रीन रेकॉर्डिंग स्टार्ट झाल्यानंतर मी अगोदर माझं अकाउंट स्टेटमेंट तुम्हाला दाखवून देतो की माझ्या अकाउंटमध्ये किती शिल्लक होते किंवा आता शिल्लक आहे, ठीक आहे। मी याच्यामधून जे काढलेले आहेत काही काही, ठीक आहे। चला या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती किंवा माझ्या मागे सुद्धा बघू शकता, स्क्रीनवरतीच तुम्हाला दाखवतो। हा माझा अकाउंट आहे, ठीक आहे। मी इथून स्टेटमेंट काढलेले आहे आणि हे स्टेटमेंट PDFच्या स्वरूपात जे आहे मी या ठिकाणी काढलेलं आहे, ठीक आहे। माझाच अकाउंट आहे हा, बघा या ठिकाणी जे आहे तुम्हाला 2020 पासून मी स्टेटमेंट दाखवणार आहे। 2020 मध्ये च्या कोणत्या दिवशी आणि कोणत्या महिन्यामध्ये मला जे इन्स्टॉलमेंट आहे भेटलेली आहे या ठिकाणी बघा, ठीक आहे। सगळ्यात पहिले आपण खाली जाऊ, खाली गेल्यानंतर मला वाटते ऑक्टोबरच्या मंथमध्ये या ठिकाणी मला आलेले आहे, तो ऑक्टोबरमध्ये मी जातो, ठीक आहे। ऑक्टोबरला माझे जे इन्स्टॉलमेंट आहे 29,500 रुपये, या ठिकाणी बघा 29,500 रुपये जे इन्स्टॉलमेंट आहे मला या ठिकाणी भेटलेली आहे। काही माझे शिल्लक होते म्हणजे 34,000 काही ते झालेले होते, ठीक आहे। 29,000 हे एक इन्स्टॉलमेंट झाली पहिल्या वेळेला जेव्हा मी अप्लिकेशन केलेला होता तेव्हा जी इन्स्टॉलमेंट आहे, ठीक आहे। त्याचबरोबर आपण आता खाली येऊन जाऊ आणि किती 29,000 रेंजमध्ये किती आणखी आणि ही कुठून जमा झालेली आहे बघू शकता। असिस्टंट कमिशन डिपार्टमेंट म्हणजे तुमचा सामाजिक न्याय विषय सहाय्य विभाग असते त्याच्या थ्रू ही जमा झालेली आहे, म्हणजे तुमची स्वाधार योजनाची इन्स्टॉलमेंट ही आहे, ही नक्की आहे, प्रूफ आहे मित्रांनो, ठीक आहे। ही पहिली झाली लक्षात ठेवा, 29,500 जमा झालेली आहे 15 ऑक्टोबर 2022 ला। आपण खाली येऊन जाऊ, त्याच्यामध्ये खूप सारे इन्स्टॉलमेंट तुम्हाला दिसतील पण हे नाही आहे, ठीक आहे। आपण खाली सुद्धा बघू, एक इन्स्टॉलमेंट झाली म्हणजे 2020 मध्ये आपल्याला 15 ऑक्टोबरमध्ये एक इन्स्टॉलमेंट भेटलेली आहे। आता दुसरी आपण स्टेटमेंट बघू, त्या दुसऱ्या महिन्याची किंवा दुसऱ्या वर्षाची स्टेटमेंट, ठीक आहे। या ठिकाणी स्टेटमेंट काढून ठेवलेली आहे, त्यामध्ये आपल्याला 29 कुठं दिसत आहे का, आता 17 फेब्रुवारी 2022 ला डायरेक्ट दिसत आहे, म्हणजे 2020 ला जी इन्स्टॉलमेंट दाखवलेली आहे आता डायरेक्ट आपल्याला कधी आलेली आहे, 17 फेब्रुवारी 2022। मी ऍक्च्युअली तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो 2021ची जी स्टेटमेंट आहे या ठिकाणी जमा झालेली आहे, पण जे 21ची स्टेटमेंट आहे माझ्या स्टेटमेंट मध्ये ते शो होत नाही, ठीक आहे। ते फायनान्शियल मध्ये शो होत नाही आहे, कारण 12 मंथचा ते जे स्टेटमेंट असते तेच या ठिकाणी होत आहे। या ठिकाणी जे 2021ची जी आहे यामध्ये बरोबर प्रॉपरली दिसत नसेल, तुम्ही या ठिकाणी बघू शकता 28 नोव्हेंबर 2021 ला त्याच्यावरची स्टेटमेंट आपल्याकडे आलेली नाही, डायरेक्ट 2022ची स्टेटमेंट आलेली आहे। तर 2021 मध्ये एक आपल्याला आणखी एक इन्स्टॉलमेंट भेटलेली आहे, ती सुद्धा 29,500 होती। आता आपण तिसरी इन्स्टॉलमेंट बघू या ठिकाणी, 17 फेब्रुवारी 2022 ला आपल्याला
ही सुद्धा कुठून भेटलेली आहे, असिस्टंट कमिशन बघू शकता, नेफ्ट झालेला आहे, ठीक आहे, नेफ्ट ट्रान्सफर झालेला आहे. 30,000 या ठिकाणी भेटलेले आहे, म्हणजे या ठिकाणी 500 रुपये जास्त भेटलेले आहे आपल्याला. म्हणजे आपली स्कॉलरशिप आहे ती या ठिकाणी 30,000 भेटलेली आहे आणि 17 फेब्रुवारीला भेटलेली आहे. ही सुद्धा लक्षात घ्या. ही झाली तिसरी इन्स्टॉलमेंट. आता चौथी इन्स्टॉलमेंट, ठीक आहे, चौथी इन्स्टॉलमेंट आपण बोलू. चौथी इन्स्टॉलमेंट कधी जमा झालेली आहे? 6 मे 2022 किती झाली? 26,000. आता तुम्ही म्हणाल की ही इन्स्टॉलमेंट कमी का बरं जमा झाली, तर याचा रिझन मी थोडं सांगणार आहे तुम्हाला. पण ही स्टेटमेंट बघा अगोदर. ही स्टेटमेंट मी तुम्हाला 4 स्टेटमेंट सांगितलेली आहे. आता ही 4 स्टेटमेंट कशा कशाची आहे, कोणत्या वर्षाची आहे हे तुम्हाला माहिती झालं पाहिजे. सर्वात पहिली मी तुम्हाला दाखवलेला 2019-20 जे स्टेटमेंट दाखवलेले आहे माझ्या फर्स्ट इयरचे आहे. फर्स्ट इयर मध्ये 2 इन्स्टॉलमेंट भेटत असतात, एक अप्लिकेशन अगोदरचा, त्यानंतर अटेंडन्स दिल्यानंतर ती दुसरी इन्स्टॉलमेंट, ठीक आहे. तर मला 2 इन्स्टॉलमेंट पहिल्या वेळेला भेटला, त्याच्यानंतर सेकंड इयरला 2 इन्स्टॉलमेंट, म्हणजे 4 इन्स्टॉलमेंट मध्ये किती झाले, 2 वर्षाचे मला पैसे या ठिकाणी भेटलेले आहे, ठीक आहे, 2 वर्षाचे पैसे या ठिकाणी भेटलेले आहे. आता ही पैसे 30,000, 29,500, 26,000 असे का जमा झालेले आहे, हे सुद्धा तुम्हाला कन्फ्युजन दूर करण्यासाठीच आपण बसलेलो आहोत. या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो काही या ठिकाणी कोर्सेस वाईज पैसे जमा झाले. आता तुम्ही म्हणाल की कोर्सेस वाईज पैसे जमा झालेले आहे, पण पहिले 30,000 जमा झालेले आहे, मग त्याच्यानंतर 29,500 जमा झालेले आहे, मग आता 26,000 का असेल, का जमा झालेले आहे. तर या ठिकाणी काही रिझन्स असतात मित्रांनो. जर कोविडमध्ये खूप साऱ्या मुलांनी अप्लिकेशन केलेलं नव्हता, तर त्या कारणामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप जमा झालेली आहे. जोपर्यंत आता नेक्स्ट स्कॉलरशिप येत नाही तोपर्यंत आपण एक अंदाज लावू शकतो की सेकंड इन्स्टॉलमेंट त्यामध्ये इन्वॉल्व होतो, म्हणजे त्यामध्ये ऍड होतो की नेमकी सेकंड इन्स्टॉलमेंट एवढीच येतो. याच्यावरती आपण डिटेल्स मध्ये व्हिडिओ बनवेलच. पण काही काही कॅटेगरी वाईज असते, काही काही कोर्स वाईज असते, काही काही रिझन्स असतात त्याच्यामुळे कमी स्कॉलरशिप येत असते. हा एक महत्वाचा पॉईंट झाला. तुम्हाला या ठिकाणी अटेंडन्स वगैरे सर्व दाखवणार आहे मी, की अटेंडन्सचा फॉर्म वगैरे कसा भरायचा, कसा घ्यायचा, संपूर्ण माहिती. आता यामध्ये तुम्हाला स्टेटमेंट तर दाखवलेली आहे, पण स्टेटमेंट मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो ज्यामध्ये अटेंडन्स साठी तुम्हाला अप्लिकेशन करावा लागतो. अटेंडन्सचे फॉर्म सुद्धा स्टार्ट झालेले आहे, ठीक आहे. मी आता हा अगोदर या ठिकाणी बंद करून घेत आहे, ठीक आहे. आता चला आपण आपल्या अटेंडन्स कडे बोलू. तर अटेंडन्सचा फॉर्म फॉर्मॅट काय असतो हे सुद्धा माहिती झालं पाहिजे, नेमका अटेंडन्स म्हणजे काय असतो, ठीक आहे. या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही फॉर्मॅट अशा प्रकारचा फॉर्मॅट आहे, साईडला तुम्ही बघू शकता किंवा मागे बघू शकता, ठीक आहे. याच्यावरती आपण डिटेल्स मध्ये जर तुम्ही म्हणाल याच्यावरती व्हिडिओ सुद्धा बनवणारच आहोत आपण, की याचा फॉर्म फिल कसा करायचा, याच्यामध्ये एकही चूक करायची नाहीये, नाहीतर तुमची इन्स्टॉलमेंट येणार नाही. तुम्हाला पुन्हा एकदा अप्लिकेशन करण्यासाठी या ठिकाणी लावत असतो. जोपर्यंत तुम्ही प्रॉपर भरत नाहीये, स्टॅम्प लावत नाही, त्या ठिकाणी अटेंडन्स बरोबर देत नाही, अटेंडन्सचा फॉर्मॅट तुम्हाला दाखवेन. म्हणजे अटेंडन्स कशा पद्धतीची कॉलेजमधून बनवायची हे सुद्धा मी टाकेन, किंवा टेलिग्रामवर चॅनलवर टाकेन. एक या ठिकाणी 5 ते 10 मिनिटाचा व्हिडिओ मी बनवेन, ज्यामध्ये अटेंडन्स साठी फॉर्म अप्लिकेशन कसा करायचा, फॉर्म फिल करून दाखवेन, त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स काय काय लावायचे हे सुद्धा मी सांगेन. पण एक प्रोसेस तुम्हाला सांगतो, याचा फॉर्मॅट जे आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेला आहे, ठीक आहे. टेलिग्राम चॅनलला जो फॉर्मॅट आहे त्याची तुम्हाला प्रिंट काढायची आहे, तो फिल करायचा आहे. फिलचा व्हिडिओ मित्रांनो आज किंवा उद्या मी टाकून देईन, उद्या वगैरे टाकून देईन याच्यावरती व्हिडिओ. आणि तो व्हिडिओ तुम्ही फिल करायचा आहे. कॉलेजमधून तुम्हाला 75% अटेंडन्स बनवून घ्यायची आहे. आता 75% अटेंडन्स म्हणजे काय असते, तर तुम्हाला कॉलेजमध्ये जर तुम्ही कोविडमध्ये शिकलेला असाल, तर तुम्ही ऑनलाईन लेक्चर्स जे केलेले आहात त्या लेक्चरचे अटेंडन्स, जे किती लेक्चर्स तुम्ही अटेंड केलेले आहे, तुमच्या एचओडी कडून काय करायचं आहे तुम्हाला अटेंडन्स बनवून घ्यायचं आहे, ठीक आहे. अटेंडन्सचा फॉर्मॅट टेलिग्राम टाकलेला आहे, तो सुद्धा बघून घ्या. अटेंडन्स बनवल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट जोडायचे आहे, अटेंडन्सचा फॉर्म फिल केलेला जोडायचा आहे, अटेंडन्स जोडायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला समाज कल्याण ऑफिसमध्ये जेव्हा तुम्ही अप्लिकेशन केलेला होता नवीन साठी, तो अप्लिकेशन तुम्हाला परत एकदा त्या ठिकाणी जमा करून द्यायचा आहे. तुम्हाला कास्ट वगैरे त्या ठिकाणी लावा लागतो, आणि परत समाज कल्याण ऑफिसला तुम्हाला तो अटेंडन्स काय करावा लागतो, जमा करावा लागतो, तरच तुमची स्कॉलरशिप येते. आता आय होप की तुम्हाला अटेंडन्स म्हणजे काय कन्फर्म झालेला असेल किंवा क्लिअर झालेला असेल. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही मागच्या वेळेला अटेंडन्स दिलेले नसेल, तर तुम्हाला या वर्षी सुद्धा अप्लिकेशन करायला थोडा प्रॉब्लेम जाऊ शकतो. किंवा ते तुम्हाला सांगू शकतात की मागच्या वेळेची अटेंडन्स तुम्ही आणून देऊ शकता, किंवा या वेळेची अटेंडन्स तुम्ही आणून देऊ शकता. काही काही समाज कल्याण ऑफिसमध्ये असते असं, पण काही काही समाज कल्याण ऑफिसवाले म्हणजे त्या गोष्टीसाठी मानत नसतात. पण एकदा तुम्ही इन्क्वायरी करा, जर अटेंडन्स दिलेले नसेल तर अटेंडन्स नक्की द्या, कारण तुमच्या एज्युकेशनचा आणि तुमच्या स्कॉलरशिपचा या ठिकाणी खूप मोठा रोल इम्पॉर्टंट करतो हा. तर एकदा तुम्ही कन्फर्म करा आपल्या समाज कल्याण ऑफिसमध्ये जाऊन, किंवा तुम्ही मला टेलिग्राम चॅनलला चॅट सपोर्टला सुद्धा विचारू शकता की नेमकी काय प्रोसेस असते याची. याच्यावरती मी डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवलेला आहे की स्वाधार योजनेसाठी अप्लिकेशन करायचा. मी कालच एक औरंगाबादकडे किंवा कोल्हापूरकडे मी विचारलेला आहे, कोल्हापूरच्या
समाज कल्याणमध्ये एक माझ्या मित्राला विचारण्यात पाठवलेला होता. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की सहकारी विद्यार्थ्यांसाठी आताही अप्लिकेशन स्टार्ट आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांनी अप्लिकेशन केलेलं नसेल तर अप्लिकेशन करू शकता, किंवा आपल्या जवळच्या समाज कल्याण ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही एकदा इन्क्वायरी करू शकता की आम्ही सहआधार योजनेचा अप्लिकेशन करू शकणार आहात का, किंवा आताही सुद्धा डेट आहे का, याच्यावरती डिटेल्स मध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये त्याची किंवा मी आय बटन मध्ये लिहून देईन, आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा टाकून देईन. एकदा जाऊन नक्की व्हिडिओ बघा आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवनवे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आय होप की हा तुमचा डाऊट क्लिअर झालेला असेल. जे विद्यार्थी म्हणत होते की हा व्हिडिओ फेक आहे, तर त्यांना आपला हा प्रूफ सुद्धा माहिती पडलेला असेल. भेटे मित्रांनो पुढच्या व्हिडिओ मध्ये. काही जर इन्क्वायरी करायची असेल तर मला इंस्टाग्रामला मेसेज करून तुम्ही विचारू शकता. भेटे मित्रांनो पुढच्या व्हिडिओ मध्ये. आजच्यासाठी फक्त एवढाच. जय महाराष्ट्र.